मुसळधार पावसाने लोणावळा शहराला अक्षरशः झोडपून काढले आहे. मागील 24 तासात शहरात तब्बल 375 मिलीमीटर पाऊस झाला असून यापैकी 300 मिलीमीटर पाऊस हा शुक्रवारी रात्री ते शनिवारीच्या पहाटे दरम्यान पडला आहे. जोरदार पावसामुळे भूशी डॅम पर्यटकांना जाण्यास सक्त मनाई करण्यात आली. मुसळधार पावसाने शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. नांगरगाव, भांगरवाडी, तुरुणाली भागातील काही सोसायट्यांना पाण्याचा विखळा पडला आहे. इंद्रायणी नदीला पूर आल्याने कारला आणि मळवळी भागातील अनेक सोसायट्यांना पुराचा विखळा पडला आहे. सांगीशे आणि नाणे पूल पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला असून सर्वत्र पूरसदृश्य स्थिती असून पाण्याची संततधार कायम असल्याने नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नका असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. भूशी धरणाच्या सांडव्यावरून प्रचंड वेगाने पाणी वाहत असल्याने धरणाच्या पायऱ्यावर जाणे धोकेदायक आहे. शुक्रवारी पायऱ्यांवर अडकलेल्या 6 पर्यटकांनी दुकानदारांनी त्या 6 पर्यटकांना स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचविले. लोणावळ्यात येणाऱ्या पर्यटकांनी या धोकेची नोंद घेत धरणाच्या पायऱ्यांवर जाणे टाळावे असे आवाहनही करण्यात आले आहे.